नमस्कार। करोना युगामध्ये मानसिक स्वास्थ्य कसं टिकून ठेवावं याच्याबद्दल मी आपणास आज सांगणार आहे। माझं नाव डॉक्टर दीपक केळकर, मी मनोविकार, सेक्सरोग, संमोहन आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहे आणि महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे। सध्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य कसं टिकून राहील याच्याबद्दल सगळीकडे खूप चर्चा चालू आहे। करोनाच्या युगामध्ये लोक आपापल्या घरी बसलेले आहेत, संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे, लोकांना अगदी घराबाहेर निघायला मिळत नाही आहे आणि एक अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे की पुढे होईल काय, हे किती दिवस चालेल। 3 मेला लॉकडाऊन संपेल बरोबर आहे, पण 3 मेनंतर मग खरंच आपला लाईफ चालू होईल का पूर्ण पदावरती? सिनेमा हॉल उघडतील का? गणपतीच्या दुर्गा उत्सवाच्या मिरवणुका निघतील का? सेलिब्रेशन हॉलमध्ये पुन्हा सेलिब्रेशन होतील का? किंवा पुन्हा बिझनेस जसा तसा वापस येईल का? सगळे अनंत लोकांना प्रश्न आहेत। लाईफ पहिले पण अनिश्चित होतं, आता पण अनिश्चित आहे आणि पुढे पण अनिश्चित राहणार आहे, पण हे लाईफ किंवा हे जीवन अनिश्चित आहे हे आपल्याला कधी जाणवलं नाही, कारण ते कधी आपल्यावरती येऊन पडलं नाही। ज्यांच्या ज्यांच्यावरती एकदम येऊन पडलं ते त्यांना असं वाटलं की नाही खरंच आपली लाईफ खूपच अनिश्चित आहे। जर सुनामी आली सगळं होतं नव्हतं वाहून गेलं। या मागच्या पावसाळ्यामध्ये कित्येक शहरांमध्ये महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये 5-5, 6-6 फूट 8-8 फूट पाणी होतं आणि लोकांचं सगळं वाहून गेलं त्या पाण्यामध्ये, अनिश्चित होतं। भूकंप होतात, लातूरला भूकंप झाला अनिश्चित, मुंबईला बॉम्बस्फोट झालेत, वर्ल्ड ट्रेड सेंटरला विमानाने ठोकून दिलं, तर अशा तऱ्हेचं भरपूर काही घडलेलं आहे आधी पण। पण सांगतो मी की आपलं लाईफच एवढं अनसर्टन होतं किंवा आहे। माझे वडील माझ्याशी 5 वाजता बोलले संध्याकाळी, त्यामुळे मला पाणी आणून दे, मी त्यांना पाणी आणून दिलं आणि पाणी पिता पिता ठसका लागला, दम लागायला लागला आणि त्याच ठिकाणी कोसळले आणि खलाक झाले। मी माझे आमचे एक मित्र आहे, त्यांना संध्याकाळी भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या अंत्ययात्रेत जावं लागलं, अटॅक आला रात्री, खलास। एवढं अनसर्टन लाईफ आहे पण कधी जाणवतच नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्या अंगावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची कधी जाणीव होत नाही। आता काय आलं की सगळे जगात आणि सर्व एकत्र अशा अनिश्चितेच्या वातावरणामध्ये लोक आलेले आहेत आणि लोकांना कधी विचार पण नाही केला की असं काही होईल म्हणून, आणि त्यामुळे मग आता याच्याशी कसं लढावं, कसं तोंड द्यावं हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे। लोकांच्या मनामध्ये चिंता आहे, भीती आहे, लोक नर्वसनेस आहे, निराशा आहे, धंदा कसा होईल, आपले गिरायक टिकून राहतील का, जो धंदा मी करत होतो तो धंदा मला पुन्हा करता येईल का, कोणाला प्रमोशन घ्यायचं होतं ते प्रमोशन दामून गेलं, कोणाला फॉरेन टूर करायचे होते त्यांचे पैसे बुडलेत, कोणी नवीन धंदा चालू केला आणि बंद करावा लागला लॉकडाऊनमुळे आणि तो सगळा चौपटून गेला, कोणाची ट्रान्सफर व्हायची होती, कोणाचं लग्न व्हायचं होतं, लग्न करणार होते ते, असे अनेक लोकांचे प्लॅन होते आणि सर्व ते धुळीला मिळालेत आणि पुन्हा केव्हा चालू येईल हे लोकांना माहीत नाही आहे, पुढल्या महिन्यात चालू येईल का माहिती नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? डोक्यामध्ये असंख्य विचार चालू आहेत, कसं होईल, काय होईल, काय करायला पाहिजे, आणि त्यामध्ये एवढे निगेटिव्ह विचार आहेत लोकांच्या मनामध्ये, एवढे निगेटिव्ह विचार आहेत आणि ते ऑटोमॅटिक चालू आहेत। हे बरोबर आहे का? हे चूक आहे का? असं व्हायला नको होतं, असं व्हायला पाहिजे होतं, हे असं का झालं? पण आपल्याला आधी कल्पना का नाही आली? नाही पण लॉकडाऊन करायची गरजच काय होती? नाही पण आधी का नाही आपण लॉकडाऊन केलं? नाही ते थर्मल टेस्टिंग चालू होतं त्याच वेळेला लॉकडाऊन का नाही केलं गेलं? नाही पण इतकी गरजच नाही आहे काही राज्य करायला पाहिजे? नाही पण आमच्यावरतीच असं का बरं आलं? कंटिन्युअस चालू आहेत, कंटिन्युअस निगेटिव्ह विचार चालू आहेत। लोकांचे फोन येतात का, निगेटिव्ह विचार कसे थांबवावेत समजतच नाही, त्यांच्यावर कसा कंट्रोल करावा समजतच नाही। ऑटोमॅटिक थॉट मशीनरी चालू आहे, मी त्याला ATM म्हणतो, ऑटोमॅटिक थॉट मशीन्स चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चिक 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 डोक्यामध्ये कंटिन्युअस चालू आहे आणि मेजॉरिटी ऑफ द थॉट्स, जास्तीत जास्त थॉट्स जे आहे सगळे निगेटिव्ह आहेत, ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स, त्याला मी अँट म्हणतो, अँट, ANT, ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स आहेत। 50,000 ते 60,000 विचार आपल्या डोक्यामध्ये कंटिन्युअस आणि रोज येत असतात, इव्हन झोपलो असताना विचार येतात, बरोबर, ते आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का? बिलकुल नाही, ऑटोमॅटिक आहेत ते। लोकांना कंट्रोल कसा करू मी सांगा? अरे बघ, तुमचे नाहीच आहेत तर कसा कंट्रोल करणार आहे? तो थॉट तुझा नाहीच आहे, म्हणजे माझंच तर थॉट आहे, म्हणजे तुझा थॉट आहे थांबून दाखव, थांबत तर नाही आहेत, तो थॉट आपोआप येतोय, आपोआप येतोय, आपोआप येतोय। लोकांना एवढी निगेटिव्हिटी आपोआप येते आणि त्याच्यामध्ये सगळी बाहेरून आदळते, TV एकसारख्या बातम्या येतात आहेत, फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती, यूट्यूबवरती, जिकडे तिकडे करोना करोना करोना, वर्तमानपत्रांमध्ये सगळे करोना। लोकांना दारू मिळत नाही, लोक आत्महत्या करून राहिलेत, लोकांना डिप्रेशन आणून लोक आत्महत्या करून राहिलेत,
लोकांना फोबी आहे. एकतर माझा पेशंट बेडच्या खाली उतरायला तयार नाही, त्यांचा फोन आला की हा बेडच्या खाली उतरत नाही, त्याला भीती वाटते की मला करोना होईल. लोकांना पॅनिक अटॅक होऊन आलेले आहेत, धड 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 लोकांच्या छातीमध्ये होत आहे, झोप येत नाही. एक जण असाला 3 दिवसापासून झोप नाही. लोकांना ही भीती आहे की जर मी मेलो तर माझ्या अंत्ययात्रेला लोक येतील की नाही येणार, माझ्या बॉडीचं काय होईल, डेड बॉडीचं, ही पण लोकांना भीती. लोक एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत, तेव्हा आपल्याला ना बाहेर जायची सवय आहे, घरात बसून बसून जायची सवय नाही आहे. लोक एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनपैकी लोक पोलिसांवरती हल्ला करतात, डॉक्टरांवरती हल्ला करतात. जे लोक तुमचा प्राण वाचायला उभे आहेत त्या लोकांवर तुम्ही हल्ले करता, पण लोकांना ते पण भान नाही. लोकांची सगळी स्वप्न जी होती ती धुळीला मिळालेली आहेत. ते जे थॉटिंग चालू आहे, थॉटिंग कंटिन्युअस, थॉट्स 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 थॉट्स, आणि ऑटोमॅटिक लाईफ त्याच्यापासून ड्रिव्हन होत आहे. तर ते थॉट्स थांबवाय कसे आणि ते निगेटिव्ह थॉट जे थांबवाय, 99% थॉट निगेटिव्हच आहेत. तर मी नेहमी थॉटिंग अँड थिंकिंग याच्यामध्ये फरक करत असतो. थिंकिंग म्हणजे आपण आत्ता जे करतो ते थिंकिंग, आत्ता राईट नाव या मॉमेंटला ते थिंकिंग आहे. थॉटिंग आहे की जे पास्टमधून येत आहे, ऑटोमॅटिक आहेत. मग त्यातला फरक कसा, मी नेहमी विचारतो की हा जो चष्मा आहे हा चष्मा मी आहे की माझ्याजवळ चष्मा आहे. तर अर्थात तुम्हाला की हा का प्रश्न आहे का, चष्मा माझ्याजवळ आहे. अशा मोबाईल आहे, हा मोबाईल मी आहे की माझ्याजवळ मोबाईल आहे, नाही हा मोबाईल माझ्याजवळ आहे. म्हणजे मी वेगळा आहे आणि मोबाईल वेगळा आहे. मग तसंच थॉटचं आहे की थॉट माझ्याजवळ आहे, मी थॉट नाही आहे. मग थॉट जर माझ्याजवळ आहे आणि मी नाही आहे, थॉट मी नाही आहे, माझ्याजवळ थॉट आहे. जसा शर्ट माझ्याजवळ आहे, माझा शर्ट आहे, मी शर्ट नाही आहे, तसा थॉट माझ्याजवळ आहे किंवा माझ्याजवळ ते थॉट येतात आहेत किंवा मला ते थॉट येतात, पण मी थॉट नाही आहे. हे पहिलं जाणे, ही पहिली जाणे व्हायला पाहिजे की मी थॉट नाही आहे, ते थॉट वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. ते थॉट ऑटोमॅटिक आहेत आणि मला ते थॉट पाहता आले पाहिजे किंवा हे अरे हे थॉट मी करत नाही आहे, ते ऑटोमॅटिक आहेत, ती मशीनरी आहे. आणि ती जर मशीनरी थॉट्स आहे तर मग आता मी कोण आहे? मग मी त्याच्यामध्ये हे पाहिलं पाहिजे की जे थॉट्स आहेत ते ऑटोमॅटिक आहेत, त्याला मी काहीही करू शकत नाही, त्याला फक्त मी ॲक्नॉलेज करू शकतो. लोकांना प्रॉब्लेम असा आहे की ज्यांना स्पेशल चिल्ड्रन आहेत ना, स्पेशल चिल्ड्रन ज्यांचे आहेत, मंदबुद्धीचे आहेत किंवा ज्यांना काही व्यंग आहेत, त्यांच्या आईवडिलांचे तर हाल विचारू नका. ज्यांच्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत आणि ज्यांना एकसारखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ते सगळे डिस्टर्ब आहेत, ते सगळे वृद्ध लोक, त्यांना आयसोलेटेड वाटतं वृद्ध लोकांना की बाबा रे आपलं कसं होईल, मला आधीच डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, त्यात तर म्हणतात माझं वय जास्ती आहे, मी कसं बाहेर जाऊ. तर तो प्रॉब्लेम आहे. एकमेकाच्या चेहऱ्यावर चेहरा चेहऱ्यावर चेहरा एकसारखा घरामध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळे वादावादी होते, महिलांवरती सुद्धा अत्याचार होतात आहेत आणि त्याच्यामध्ये डिव्होर्सचं प्रमाण 25% वाढेल असा लोकांचा अंदाज आहे. यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर 25% वाढेल, म्हणजे जे ताणामुळे जो मानसिक आजार होतो त्याचं प्रमाण जवळपास 25-30% वाढेल असा अंदाज आहे. घरातल्या लोकांच्या तोंडावरून इतकं पडतं आहे की बायको, तो आपल्याला आपण तो वाचला असेल जोक की बायको नवऱ्याला म्हणते तुम्ही आता मास्क घाला, नवरा म्हणतो की मी बाहेर जात नाही आहे, कशाला मास्क घालू, म्हणून नाही मास्क घाला म्हणून तो चेहरा पाहून कंटाळा आला, मास्क त्यामुळे वेगळा तरी चेहरा दिसेल म्हणे. तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं काय हे सगळं असताना, त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला हे पहिले पाहावं लागेल की जे आहे त्याचा पहिले स्वीकार करायला पाहिजे. जे आहे त्याला रेझिस्ट नाही करायचं, त्याला विरोध नाही करायचा. जेवढा आपण विरोध करू, हे असं व्हायला नको, हे असं का झालं, हे असं आता मी कसं करू, माझ्या धंद्याचं काय, म्हणजे एकसारखं ते त्याला रेझिस्ट की असं व्हायलाच नको होतं, पण असं जोपर्यंत आपण एकसारखा विरोध करू तोपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला त्रास देतं. जे आहे त्या स्वीकार करत आणि स्वीकार केल्यानंतर पहिले आपल्याला पाहावं लागेल की आपण ज्या लेव्हलला पहिले होतो त्या लेव्हलला राहून हा प्रॉब्लेम सुटणारा नाही आहे, कारण हा प्रॉब्लेम नवीन आलेला आहे. त्यामुळे आपण जर जुन्या लेव्हलला उभं राहून हा नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलो तर होणार नाही. नवीन प्रॉब्लेम आहे तर नवीन लेव्हलला उभं राहावं लागेल, नवीन ठिकाणी उभं राहावं लागेल, नवीन ठिकाणी उभं राहून नवा दृष्टिकोन निर्माण करावा लागेल, तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जुन्या लेव्हलला राहून हा नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. त्यामुळे हे पाहायला पाहिजे की मी पहिले स्टँडवर आहे की मी कोर्टवरती आहे. पहा हा जो आहे हा गेम आहे लाईफचा, हा जो लाईफचा गेम आहे तर ह्या गेममध्ये आपल्याला खेळायचं आहे. आणि कोणतंही गेम म्हटलं तर कोणताही गेम दोन ठिकाणी खेळला जातो. एक गेम खेळला जातो स्टँडमध्ये, जेव्हा लोक पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहेत ते गेम खेळत असतात. आणि एक गेम ॲक्च्युली प्लेअर खेळत असतात जो पिचवर असतो. समजा क्रिकेटचा गेम आहे तर क्रिकेटचा गेम जेव्हा लोकं स्टँडमध्ये असतात तेव्हा ते लोकं कॉमेंट्री करत असतात. कोणती कॉमेंट्री? अरे असं व्हायला नको होतं, अरे आता फास्ट बॉलिंग कशाला घेतली, कशाला दिली, अरे आता स्पिनर आणायला पाहिजे होता, अरे त्यांनी इतका सिम्पल कॅच कसा काय दिला, अरे हा कॅच का बरं सोडला, अमकं करा, म्हणजे बरं त्या गोष्टींचा काही परिणाम त्या क्रिकेटवरती होत नसतो आणि त्यांनी काहीच फरक पडणारा नसतो.
त्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही, ती फक्त कॉमेंट्री आहे. ॲक्च्युली फरक कुठे पडतो गेममध्ये? ॲक्च्युली फरक गेममध्ये पडतो जे तिथे खेळत असतात त्यांनी. आणि ते काय करतात? ते काय करतात? ते काहीच बोलत नाही, ते फक्त ॲक्शन घेत असतात. आता आपली ही वेळ अशी आहे की काही न बोलता ज्यायचा स्वीकार करणं आणि ॲक्शन घेणं. आता ॲक्शन घेणं शक्य आहे का? सध्या आपल्या ॲक्शन सगळ्या बंद झालेले आहेत. आपण मेंटल ॲक्शन घेऊ शकतो, मेंटल प्लॅन करू शकतो की आपल्याला काय 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 कोणत्या ॲक्शन्स पॉसिबल आहेत. 50 तऱ्हेचे आपण ॲक्शन्स नवीन ज्या कधीच आत्तापर्यंत आपण घेतले नाही आहेत, तर त्या ॲक्शन्स आपण घेऊ शकतो. आणि त्या ॲक्शन्स घेऊन त्याचं प्लॅन करू शकतो की केव्हा ॲक्शन केव्हा कोणती घेणार आपण करू शकतो. पण त्याकरता पहिले काय करायला पाहिजे? पहिले हे करावं लागेल की कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही लोकांना आपल्याला ब्लेम करणं सोडून द्यावं लागेल. पहिले नो ब्लेम्स, नो कंप्लेंट्स, काहीच कंप्लेंट करायचं नाही, काहीच ब्लेम कोणाला करायचं नाही. पहिले आपल्याला जसं आहे तसं स्वीकार करणं, जे जसं आहे तसं आहे आणि जसं नाही आहे तसं नाही आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, पाहत राहा. कारण आपल्याला पुढे काय काहीच माहीत नाही आहे काय होणार आहे ते, त्यामुळे जे होईल ते पाहत राहू. यामध्ये काय होतं की ब्लेम करत असताना आपल्याला असं वाटतं की नाही तो चुकला, हा चुकला, बायकोनी असं करायला पाहिजे होतं, मुलांनी असं करायला पाहिजे होतं, वडिलांनी असं करायला पाहिजे होतं, अमकटमक हे ब्लेम जे आहे ना, ब्लेम गेम जर आपण केला जर सोडला तर फार चांगलं होऊन जाईल. कारण आपण लोकांमध्ये वाईट पाहतो. जेव्हा आपण लोकांमध्ये काही वाईट पाहतो आहे, पहिले आपल्याला पाहायला पाहिजे की आपल्या डोक्यात किती निगेटिव्ह आहे जे आपण लोकांमध्ये पाहतो. पहिले आपल्या डोक्यात पहा, आपल्या डोक्यात जी निगेटिव्हिटी आहे तीच निगेटिव्हिटी आपण प्रोजेक्ट करतो, ती लोकांमध्ये पाहत असतो. संत कबीरांनी म्हटलेलं आहे की बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय. माझ्याशिवाय कोणता बुरा आहे? मला पहिले माझ्यात पाहावं लागेल की माझ्यात कोणते दुर्गुण आहे, मला काय दुरुस्त करायचं आहे. लोकांमध्ये काहीच नाही आहे. त्यामुळे कुठली गोष्ट रेझिस्ट न करता, त्याला विरोध न करता, जसं आहे तसं स्वीकार करणं आणि त्याला अलिंगन देणं, ते फार महत्त्वाचं आहे. कुठेच काही रेझिस्ट करायचं नाही, जे आहे ते आहे. त्याचबरोबर एक मंत्र मी लोकांना देत असतो की तो मंत्र म्हणा, रोज सकाळी उठा आणि मंत्र म्हणा. कोणता मंत्र आहे तो? किंवा जे आहे त्या स्वीकार करायकरता मंत्र आहे. तो मंत्र कोणता आहे? की असं तर असं, असं तर असं, तसं तर तसं, असं तर असं, तसं तर तसं, नाही तर मग जसं असेल तसं, जे असेल त्याचा स्वीकार करा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला हे पाहिजे आहे की माझे थॉट्स जे चालू आहेत ना, निगेटिव्ह थॉट्स, ते तर चालू द्यायचं आणि त्याच्या मला काहीच करायचं नाही आहे, ते मी काहीच करू, त्याचं मी काहीच करू शकत नाही. हे माझं लाईव्ह सेशन नाही आहे, लाईव्ह सेशन असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं की किती लोकांना तुम्ही निगेटिव्ह थॉट्स बंद करावे असं वाटतं, तर सगळ्यांचे हात वरती होतात की मला माझे निगेटिव्ह थॉट्स बंद झाले पाहिजे. म्हटलं निगेटिव्ह थॉट्स तुमचे डेफिनेटली बंद होतील, आणि त्या लोकांचे निगेटिव्ह थॉट्स बंद आहेत जे लोक स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपले आहेत. निगेटिव्ह थॉट्स तुमचे बंद होणार नाही आहेत, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत थॉट्स येत राहणार आणि ते निगेटिव्ह थॉट्सच येत राहणार आहेत. मग आता काय करायचं आहे? त्या निगेटिव्ह थॉट्सला आपल्याला ड्रायव्हिंग सीटला बसू द्यायचं नाही आहे आणि त्याला आपल्याला चालू द्यायचं नाही आहे. त्या निगेटिव्ह थॉट्सनी आपल्याला चालवायचं नाही आहे. निगेटिव्ह थॉट्सला आपण फक्त थँक्यू म्हणायचं आहे, बाजूला ठेवायचं. आणि आता काय शक्य आहे? स्टँडमध्ये न राहता ऑन द कोर्ट मी आता काय ॲक्शन घेऊ शकतो? ऑन द कोर्ट मला काय ॲक्शन घ्यायचं? कारण खेळ तिथे होतो आहे. आपल्याला हे पाहावं लागेल की मला आता कोणत्या ॲक्शन्स घ्यायचे आहेत, कोणत्या नवीन ॲक्शन्स मी घेऊ शकेल, काय नवीन करू शकेल. आपल्याला पाहावं लागेल की काय नवीन करू शकेल. आता पाहा की सगळं नवीनच जग तयार होईल. नवीन जग कसं तयार होईल? ऑनलाईन बिझनेसेस खूप वाढतील, प्रत्यक्ष फिजिकल मीटिंग्स कमी व्हायला लागतील. आयपॉड्स, लॅपटॉप्स, मोबाईल्स आणि असे जे सगळे साधनं आहेत की जे आपल्याला व्हर्च्युअल मीटिंग्स करून देतील, त्यांची विक्री खूप झपाट्याने वाढेल. ऑनलाईन वर्कशॉप्स वाढतील, ऑनलाईन कोचिंग वाढेल, ऑनलाईन सगळे सेशन्स वाढायला लागतील, कितीतरी ऑनलाईन कार्यक्रम व्हायला लागतील. लोकांना चिंता आहे की ऑनलाईन लोक मूव्ही पाहतील, आणि सध्या पाहत होतेच, आता ॲक्च्युली थिएटरमध्ये जाऊन लोक मूव्ही पाहतील किंवा नाही पाहतील माहीत पण नाही. तर नेहमी हे पाहायला लागेल की आता मला स्कोप कुठे आहे, मी माझा व्यवसाय ऑनलाईन कसा करू शकेल तो विचार करा फिजिकली करण्यापेक्षा, आणि नवीन काय करू शकेल. आपल्याला हे पाहायला पाहिजे की नवीन नवीन ॲक्शन्स जर मी घेतले आणि नवीन ॲक्शन्स जर मी तयार केल्या, तर नवीन ॲक्शन्स तयार करून त्या मी केव्हा केव्हा घेणार? कोणती कोणती ॲक्शन? तारीख आणि वेळ. कोणती ॲक्शन? तारीख आणि वेळ. तारीख कदाचित पुढे ढकलल्या जाईल, कारण माहीत नाही केव्हा लॉकडाऊन उठेल, तर तारीख पुढे ढकलल्या जाईल. ठीक आहे, पण आपल्याला प्लॅन तयार आहे, ब्लूप्रिंट तयार आहे. काय ते स्वतःला मौल्यवान आता बनवायचं. काय ते का आपल्याकडे टॅलेंट खूप असेल, टॅलेंट खूप आहे, ठीक आहे, पण आपल्याला त्या टॅलेंटचा उपयोग करून त्याची प्रॅक्टिस जर केली, स्किल्स डेव्हलप करून त्या स्किलची प्रॅक्टिस, तर ते खूप चांगलं होऊन जाईल, त्यांनी फरक पडणार आहे. तर टॅलेंट आणि स्किल आणि त्याची प्रॅक्टिस
हे जर केलं आणि नवीन काहीतरी करून राहिलेले आहात तर आपली किंमत खूप वाढेल. आणि स्वतःला जर आपण मौल्यवान बनवलं, फंटास्टिक, नथिंग लाईक दॅट. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कामध्ये राहा, सकारात्मक. असं म्हटलं जातं की तुमची मानसिक स्थिती जी आहे किंवा तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या भोवती असलेल्या 5 लोकांचा ॲव्हरेज आहे. तर नेहमी पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कामध्ये राहा, पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहा, त्यांच्याबरोबर ऑनलाईन बोलू शकता, त्यांच्यावर ऑनलाईन कॉल करू शकता, त्यांचे विचार एकमेकाला एक्सचेंज करू शकता. आणि बाकी तर तुम्हाला अनेक ठिकाणाहून आता ऐकायला मिळालं असेल की काय काय करा आणि स्वतःचं डेव्हलपमेंट करा, त्यात मी जाणार नाही. 5 सूत्री कार्यक्रम मी आपल्याला देतो, ते जर तुम्ही फॉलो केलं तर फार चांगलं होईल. एक म्हणजे पेशन्स, तुम्हाला तुमचा पेशन्स म्हणजे धीर खूप वाढवावा लागणार आहे. आपण काय पहिले होतो, इन्स्टंटच्या जमान्यामध्ये होतो, इन्स्टंट फूड, इन्स्टंट टी, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट आईस्क्रीम, इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट गुलाबजाम. इन्स्टंट इज नेव्हर कॉन्स्टंट. तर आपल्याला हे पाहावं लागेल की इन्स्टंटचा जमाना नाही, आता पेशन्स आपल्याला कसं ठेवता येईल आणि सातत्य त्यामध्ये कसं आणता येईल की जेणेकरून धीर आणि सातत्याने आपण पुढे जाऊ शकू, तो पेशन्स नंबर एक. नंबर दोन, आपल्याला गोल्स सेट करावा लागतील आणि गोल्स सेट करून त्या गोल्स सेट केल्यानंतर त्यावरती फोकस राहून काय काय आपल्याला ॲक्शन्स करायचे ते पाहावं लागेल. तर गोल सेट करा, नंबर एक. नंबर दोन, नंबर तीन, आपल्याला हार्डवर्क करावं लागेल. कोणताही पण माणूस जो असेल ना, जो खूप मोठ्या पदावरती पोचला आहे किंवा खूप मोठं त्याने यश केलं, त्याने खूप लोकांनी हार्डवर्क केलेलं आहे. सध्यासुद्धा जे लोकं टॉपवरती आहेत 17-17, 18-18 तास काम करताना पाहतात सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा, तर लोकांना हार्डवर्क करायला पाहिजे. नंतर नंबर चार, ऑनेस्टी. कारण ते का ऑनेस्टीने आपण जर व्यवहार कराल तर ऑनेस्ट माणूस आहे ना तो लंबी रेस का घोडा म्हटलं जातं. काय होतं की बदमाशी करून, मॅनिप्युलेट करून तुम्हाला यश भलेही लवकर मिळेल, पण तेच जर ऑनेस्टीने केलं, सातत्याने केलं, लंबी रेस का घोडा आहे पण त्याला मागे वळून पाहायची गरज पडणार नाही. तर ऑनेस्टी. नंबर पाच, तुम्हाला क्रिएटिव्हिटी आणावं लागेल, काहीतरी नवीन करावं लागेल जे तुम्ही कधीच केलं नाही. तुम्हाला हे विचार करावा लागेल की मी काय नवीन करू की जे मग कधीच केलं नाही माझ्या लाईफमध्ये, मी काय असं नवीन करू की जे माझ्या बिझनेसमध्ये कधी केलं नाही. नवीन बिझनेस चालू करता येईल, नवीन प्रॉडक्ट्स आणता येईल, नवीन कस्टमरला आणता येईल, नवीन एरियात जाता येईल, मला स्वतःला नवीन बनवता येईल, काय नवीन करता येईल मला. तर ती क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहावं लागेल. ती तुम्ही क्रिएटिव्हिटी केली तर खूप काहीतरी शक्य होऊ शकेल. आणि नेक्स्ट इज मॅसिव्ह ॲक्शन्स. मॅसिव्ह ॲक्शन, जबरदस्त ॲक्शन घ्यायला पाहिजेत. असं नाही की थोडंफार केलं आणि ॲक्शन्स सोडून दिले, असं नाही आहे. मॅसिव्ह ॲक्शन्स जर तुम्ही घेतल्यात तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाल. होतं काय की आता मी म्हटलं गोल्स करा, पण लोकांना माहितीच नाही पुढे काय आहे. लॉकडाऊन 3 मेला उठेल, पण नंतर पुढे काय होऊ शकतं की आपल्याला माहितीच नाही कळत. तर ठीक आहे ना, नाही माहीत तर नाही माहिती, काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा आपण खूप दाट धुकं आहे असं कल्पना करा की तुम्ही दिल्लीला आहात, जानेवारी महिन्यामध्ये भयंकर धुकं आहे, तुम्ही सकाळी 5 गाडी बाहेर काढली कार, आणि तुम्ही कारने समोर जात आहात, धुकं प्रचंड आहे, तुम्हाला काही दिसत नाही आहे. अशा वेळा आपण काय करतो, अशा वेळा आपण गाडी चालू ठेवतो आणि गाडी चालू ठेवून जेवढं क्लिअरन्स आहे समोर लाईटने, आपल्या कारच्या हेडलाईट्सने जेवढं क्लिअर दिसत आहे तेवढी आपण गाडी पुढे नेतो, आणि असे पुढे नेत जातो आणि रस्ता क्लिअर होत जातो. तेवढंच आपल्याला करायचं आहे की पुढे न्या. फक्त एकच नियम आहे की थांबायचं नाही, थांबले तर काही पुढे गाडी जाणार नाही आहे. गाडी पुढे नेत राहावं लागेल आणि तुम्ही पुढे जात राहाल, मार्गक्रमण करत राहाल. तर अशा वेळेला तुम्हाला जेवढं दिसतं आहे तेवढं फ्युचरमध्ये काही नाही, देर इज नथिंग इन द फ्युचर. फ्युचर कुठे आम्हाला दाखवा, कोणीच फ्युचर दाखवू शकत नाही. फ्युचर माझं खराब होईल, फ्युचरमध्ये मला काय येईल माहिती नाही. ठीक आहे बाबा, फ्युचर नाहीच आहे, नाही तर मी दाखवा फ्युचर पकडून मला कुठे येतं. मला पास दाखवा कुठे येतं, पास पण तुम्हाला पकडता येत नाही, फ्युचर तुम्हाला पकडता येत नाही, फ्युचर पण नाही आहे आणि पास पण नाही आहे. आपण करू काय शकतो, सध्या प्रेझेंटमध्ये जगा. तुम्ही वर्तमान काळात जगायला शिका. तुम्ही वर्तमान काळात जर जगाल सध्या, राईट नाव, आत्ता, आणि त्याची काही चिंता नाही केली की फ्युचरला काय आहे काय नाही, कारण का तुम्हाला फ्युचरबद्दल काहीच माहीत नाही आहे. अनिश्चित फ्युचर आहे आणि अनिश्चित राहणं पण आहे, तुम्हाला जगता येतं फक्त आत्ताच. तुम्ही फ्युचरचं प्लॅनिंग करू शकता, डेफिनेटली फ्युचरबद्दल योजना आणू शकता, पण फ्युचर नाहीच आहे, कुठलंच फ्युचर नाही. फ्युचरची प्लॅनिंग आहे इन टाईम डिस्टन्स फॉर्म, आपण प्लॅनिंग करू शकतो. ते प्लॅनिंग करा आणि त्याप्रमाणे मार्गक्रम तर करत राहाल, तर डेफिनेटली आपल्या आयुष्यामध्ये फरक आल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक सगळ्यात शेवटलं मला सांगायचं आहे की लोकांच्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. पहा, इतकं ते वेगळं वातावरण आहे की एका म्हणजे एक वर्ग असा आहे की ज्या वर्गामध्ये लोक टी व्हीवरती बसून भेंड्या खेळत, आपलं म्हणजे ऑनलाईन व्हिडिओमध्ये भेंड्या खेळत आहेत,
किंवा तंबोला चालू आहे ऑनलाईन लोकांचं खेळणं आणि लोक टाइमपास करून आले जे वेल टू डू आहेत. दुसऱ्या बाजूला लोक 500-500 रुपयाकरता लाईनमध्ये उभे आहेत. तर एका बाजूला टी व्हीवरती चांगले चांगले पदार्थ कसे खाऊ घालावेत, कसे तयार करावेत आणि खाऊ घालावेत त्याच्याबद्दल चालू आहे शिकवणं, आणि दुसऱ्या बाजूला लोक अनवाणे हिंडून राहिले आहेत एक वेळेच्या जेवणाकरता. तशी विषम परिस्थिती आहे. अशा वेळेला मी माझ्याकडनं काय योगदान देऊ शकतो समाजाला, अशा वेळेला मी माझ्याकडनं कॉन्ट्रीब्यूट काय करू शकतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. आज 1% लोकांजवळ 58% संपत्ती आहे भारतामध्ये. एकतर हॅव्ज आहेत आणि हॅव नॉट्स आहेत. आता हॅव्ज जे आहेत ज्यांच्याकडे भरपूर आहे काही प्रॉब्लेम नाही, हॅव नॉट सरकार करत आहे सर्वतोपरी. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे तो मधल्या लोकांना आहे की जे लोअर मिडल क्लास आहे त्यांना. मला वाटतं ते दुर्लक्षी आहे, त्यांच्याकरता आपण काय करू शकतो आपण विचार करा. तर लोकांच्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. तुम्ही जो काही नवीन बिझनेस चालू कराल किंवा जो काही बिझनेस तुमचा असेल त्याच्यामध्ये एकच गोष्ट ही पहा की मी जे प्रॉडक्ट आणणार आहे किंवा मी जो बिझनेस करणार आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचू शकेल आणि योग्य त्या किमतीत त्यांना कसं देऊ शकेल आणि जास्तीत जास्त लोकांचं समाधान कसं करू शकेल. तर ते जर केलं तर फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेस एक तर लोकांना प्रश्न पडतो मी लोकांचा पगार देऊ शकेल की नाही, स्टाफला मी पोचू शकेल की नाही. आत्ता स्टाफला काढून टाकणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपण आहे. स्टाफला तुम्हाला पोचावंच लागेल, कर्मचारी तुम्हाला ठेवावेच लागतील किती त्रास झाला तरी. कारण का जेव्हा तुमच्याकडे बिझनेस येईल तेव्हा तुमच्याकडे स्टाफच नाही तो प्रॉब्लेम येऊन जाईल. कर्मचारी तुम्हाला ठेवावंच लागेल, कर्मचाऱ्यांना तुम्हाला द्यावंच लागेल वेतन. जेव्हा तुमच्याकडे बिझनेस वाढेल तेव्हा तुमच्याकडे कर्मचारी नसतील तर तो बिझनेस तुम्ही मेकअपच करू शकणार नाही किंवा त्याच्याकरताची पूर्तता करावी ते करू शकणार नाही. धीर ठेवा. आणि जर तुम्ही विन 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 सिच्युएशन ठेवली की मी पण जिंकेल, स्टाफ पण जिंकेल आणि कस्टमर पण जिंकेल, विन स्टाफ विन आणि कस्टमर विन, तर आपल्याला मागे पाहायची गरज पडणार नाही. तर आपल्याला हाच व्हिडिओ आवडला असेल तर जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.